माझं नाव विद्यावीरा घाडी, कुडा उपासना केंद्र. मी बापूंकडे 20 वर्ष उपासनेला येते. तर मला आलेला अनुभव, आम्हाला 2 मुलगे आहेत. तर आम्ही एका मोठ्या मुलग्याचं लग्न झालं, तो तिकडे पुण्याला असतो मुलगा. 2 वर्ष झाली त्याच्या लग्नाला. मी म्हणायचं आम्हाला मुलगी नाही, मग बापूंना म्हणायचं बापू आम्हाला एक मुलगी होऊ दे, नात येऊ दे घरात आमच्या. तर सून आमची प्रेग्नन्सी राहिली, 6 आठवडे झाले. डॉक्टरकडे गेली तरी डॉक्टर सांगतात अजून काय नाही काय नाही. तर मला म्हणतो आई काय नाही, डॉक्टरने सांगितलं काय नाही म्हणून. मी म्हटलं हो जाऊ दे म्हटलं. 8 आठवडे झाले तरी पण रिझल्ट काय येत नव्हता चांगला. नंतर माझा पुतणा आहे, त्याला मी बापूंनी दिलेली उदी होती माझ्याजवळ ना, तिने त्याला पाठवली पुण्याला नेऊन. तिने ते घेऊन गेला पुतण्या माझा उदी, तिने ती उदी खाल्ली जरा. आणि त्या दिवशीचा शेवटचा दिवस होता रिझल्ट मिळण्याचा डॉक्टरांचा. तर डॉक्टर म्हणाले अजून तसं काही वाटत नाही, प्रेग्नन्सी आहे अशी काही दिसत नाही. आदल्या दिवशी सांगितलं, ऍडमिट होती सून माझी. तर मी म्हटलं हो, त्याला मुलग्याला सांगितलं तू करून तर बघ म्हटलं एवढं. त्याने आपली ती उदी त्याला पाण्यातून दिली. आणि संध्याकाळी मी उपासनेला बसलेली, तर संध्याकाळी फोन आला 8 वाजता. आई रिझल्ट चांगला आला, प्रेग्नन्सी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, पण तिला खूप सांभाळलं पाहिजे. म्हटलं हो ठीक आहे म्हटलं. पहिली उठली उपासनेवरून, बापूंच्या पुढे साखर ठेवली आणि म्हटलं बापू तुम्ही गोड बातमी मला दिलात त्याच्याबद्दल म्हटलं आम्ही धन्यवाद अंमतने आहे म्हटलं बापू असं मी म्हटलं. आणि मला खूप असं म्हणजे खूप भरपूर मोठा आनंद झाला. आणि आम्हाला नात झाली, जशी मी माझी इच्छा होती मला नात हवी होती, कारण आम्हाला मुलगी नाही मला 2 मुलगे. माझी खूप इच्छा होती आमच्या घरात नात हवी नात हवी, तर मला नात झाली. एवढी गुणी आहे माझी मूल नाती, खूपच हे आहे अशी भरपूर. हरिओम, बापूने माझी पूर्ण केली इच्छा. हरिओम श्रीराम अंबज्ञा.